हाय प्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराला अटक झाल्यावर आता युट्यूबच्या माध्यमातून तस्करी केली जात असल्याचा खुलासा झालाय. बकुल चंदेरिया असं या हाय प्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराचं नाव आहे. युट्यूबवरची त्याची अंमली पदार्थांची तस्करी पाहून मुंबई पोलीसही चक्रावलेत. बकुळचं बॉलिवूड कनेक्शनही समोर आलंय. आता राजकीय नेते, उद्योगपती आणि बड्या अधिकाऱ्यांच्या मुलांनाही बकुळ अंमली पदार्थ पुरवायचा असा संशय आहे. अंमली पदार्थ तस्करीची नामी शक्कल, युट्यूबच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी, पोलीसही चक्रावले नामी शक्कल पाहून अंमली पदार्थ तस्करीचं राजकीय कनेक्शन. अंमली पदार्थांच्या रेव पार्टीसाठी सोशल मीडियावरून सांकेतिक शब्दांचा किंवा चित्रांचा वापर करून रेव पार्टीचं निमंत्रण दिल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण सांकेतिक शब्दांचा आणि चित्रांचा वापर करून अंमली पदार्थ सोशल मीडियावर विकले जातात यावर तुमचा विश्वास बसणार नाही. लॉर्ड शिवा, लॉर्ड बुद्धा आणि दलाई लामा ही नावं ऐकून किंवा त्यांची चित्र पाहून ही अंमली पदार्थांची नावं असतील याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. SSD.com या अंमली पदार्थांची युट्यूबवर तस्करी करण्याकरता लॉर्ड शिवा, लॉर्ड बुद्धा आणि दलाई लामा हे सांकेतिक शब्द किंवा चित्र वापरली जातात. कोकेन या अंमली पदार्थाकरता ओजो किंवा व्हाईट हा सांकेतिक शब्द किंवा चित्र वापरली जातात. MD या अंमली पदार्थाकरता रातराणी या सांकेतिक शब्दाचा किंवा चित्राचा वापर केला जातो. कॅनाबिससाठी हर्बल वीड म्हणजे आयुर्वेदिक औषध आणि हशीशसाठी #, हे सांकेतिक शब्द किंवा चित्र वापरली जातात. सांकेतिक शब्द वापरून यूट्यूब सर्च केल्यास ते शब्द #, म्हणून वापरलेल्या ट्रान्स म्युझिकचे व्हिडिओ सर्च रिझल्ट म्हणून येतात. तिथेच कमेंटमध्ये चॅट करून अंमली पदार्थ विकले जातात. ही माहिती मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केलेल्या बकुल चंदेरिया या नावाच्या एका हायप्रोफाईल अंमली पदार्थ तस्कराच्या चौकशीतून समोर आली आहे. बकुल चंदेरियाला अटक केलेला आहे. त्याच्याकडे आम्ही 106 ग्रॅम कोकेन आणि 80 डॉट्स LSD अशा प्रकारचे जे ड्रग्स आहेत ते हाय प्रोफाईल पार्टीमध्ये वापरले जातात. त्यामुळे त्याने अशा प्रकारचे कोणाला विकले आहे किंवा कसं आणि कुठून मिळवलं याचा आम्ही शोध घेत आहोत. हाय प्रोफाईल अंमली पदार्थ तस्कर म्हणून बकुल चंदेरिया कुप्रसिद्ध आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते, अधिकारी आणि उद्योगपती यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्यानं बकुलची हाय प्रोफाईल तस्कर म्हणून ओळख आहे. तर पोलिसांना गुंगारा देण्याकरता नामी शक्कल लढवून अंमली पदार्थांची तस्करी करतो म्हणून चालाख तस्कर ही त्याची दुसरी ओळख. बकुलला अनेकदा अटकही झाली आहे पण तो त्याचं हाय प्रोफाईल वजन वापरून बाहेर यायचा. यंदा मात्र बिहारचे सिंघम अशी उपाधी असलेले IPS शिवदीप लांडे यांच्या तावडीत हा सापडलाय. बकुल चंदेरिया संदर्भामध्ये मागील 4 दिवस पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, परंतु त्या अनुषंगानेही आम्ही तपासामध्ये त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि लवकरच आमच्या हातामध्ये चांगली माहिती मिळेल जेणेकरून आम्हाला आमचा तपास व्यवस्थितरित्या पूर्ण करता येईल. याआधी जुहू इथल्या ओकवूड ड्रग्स पार्टी प्रकरणीही पोलिसांनी बकुलला अटक केली होती. गेल्या महिन्याभरापासून अंमली पदार्थ विरोधी पथक बकुल चंदेरियाच्या मागावर होतं. अखेर बकुलला अंमली पदार्थ विरोधी पथकानं बेड्या ठोकल्याच. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई.